मुंबई विद्यापीठातील विभाग प्रमुखांचं प्रशिक्षण शिबिर अचानक रद्द करण्यात आलेलं आणि नव्या वादाला आता तोंड फुटलंय. मुंबई विद्यापीठ विभाग प्रमुखांचं प्रशिक्षण शिबिर शुक्रवारी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये सुरू झालं. शनिवारी सकाळच्या सत्रातील प्रशिक्षण पार पडल्यानंतर दुपारी अचानक हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी ही संस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असल्यानं इथे प्रशिक्षण घेऊ नये असा आक्षेप काँग्रेसचे माजी खासदार राजीव सातव यांनी घेतला होता. त्यानंतर शनिवारी सकाळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांचा दूरध्वनी आल्यानं प्रशिक्षण रद्द करण्यात आलं अशी माहिती रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे महासंचालक रवींद्र साठे यांनी दिली. त्यामुळे नवा वाद सुरू झालाय. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी या प्रकाराबाबत ट्विट करून नाराजी व्यक्त केली आहे. आशिष शेलार यांनी काय ट्विट केलंय पाहतोय आपण. रझा अकादमीच्या मांडीला मांडी लावून बसलेल्यांनी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये सुरू असलेले मुंबई विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांचे सुरू असलेले प्रशिक्षण रद्द केलं ही वैचारिक अस्पृश्यता आहे असं ट्विट आशिष शेलार यांनी केलंय. पुरोगामी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी या निर्णयाचा फेरविचार करावा असं देखील या ट्विटमध्ये म्हटलं आहे. दरम्यान या सगळ्या प्रकाराबाबत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी मेघा कुचिक यांनी. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये विद्यापीठातील प्रशासकीय अधिकाऱ्यांचं एक शिबिर सुरू होतं ते अचानक रद्द करण्यात आलेलं आहे. याबाबत बोलण्यासाठी आपल्याबरोबर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आहेत. सर, हे शिबिर अचानकपणे रद्द करण्याचा निर्णय का घेण्यात आला? या शिबिराच्या बाबतीमध्ये आमचे महाविकास आघाडीतील एक नेते राजीव सातव यांनी आक्षेप घेतलेला होता, पण तो पक्षाच्या मंडळींनी आक्षेप घेतलाय म्हणून त्याचा विचार केला नाही. नक्की यशदासारखं एक मोठं ट्रेनिंग सेंटर असताना रामभाऊ म्हाळगे प्रबोधिनीमध्ये आमचे युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक ट्रेनिंगसाठी का जात आहेत हे ज्यावेळी मी युनिव्हर्सिटीच्या कुलगुरूंना विचारलं तर त्यांनी मला एक राजकीय उत्तर असं दिलं की त्यावेळेच्या तत्कालीन मंत्र्यांनी ही सिस्टीम सुरू केलेली आहे. मी त्यांना सांगितलं की मंत्र्यांनी जरी ही सिस्टीम सुरू केलेली असली तरी त्यांच्यावर माझा कुठचाही आक्षेप नाही, पण यशदासारखं मोठं सेंटर असताना आपण ज्यावेळी रामभाऊ म्हाळगी प्रतिष्ठानमध्ये आपल्या सगळ्या लोकांना ट्रेनिंगला पाठवतो आणि त्याच्यावर आक्षेप होतो त्यावेळी त्याची चौकशी करणं गरजेचं आहे. आणि ही माझी चर्चा झाल्यानंतर कुलसचिवांनी पत्र काढलं की 2 दिवसाचं जे ट्रेनिंग होतं ते 1 दिवसावर थांबवण्यात आलेलं आहे. सर, हे आरएसएस प्रणित असं शिबिर होतं का आणि यामुळे हा रद्द करण्यात आलं का शिबिर? एकतर महत्वाची गोष्ट अशी आहे की शिबिर का रद्द केलं याचं कारण स्पष्ट असं आहे की समाजातील काही घटकांनी आमच्या खात्याच्या प्रशिक्षणावरच जर शंका उपस्थित केली असेल तरी चौकशी होणं गरजेचं आहे. आज मी सध्या असं डायरेक्टली सांगू शकत नाही की ते कुठच्या पक्षाचं आहे किंवा कुठच्या पक्षानं केलेलं आहे, परंतु मला कुलगुरूंनी ऑथेंटिक असं फोनवर सांगितलेलं आहे की ही प्रबोधनीमध्ये ट्रेनिंग करण्याचे आदेश तत्कालीन सरकारनं दिलेले होते. सर, आशिष शेलार यांचं असं म्हणणं आहे की त्या संस्थेमध्ये यापूर्वी अन्य पक्षांचेही कार्यक्रम झालेले आहेत आणि ही एक वैचारिक अस्पृश्यता आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. मी प्रबोधनीला नावच ठेवलेलं नाही. मला शेलार साहेबांना देखील हे सांगायचं आहे की मी प्रबोधनीला नाव ठेवलेलं नाही. मी फक्त ही चर्चा केलेली आहे. मी ते प्रशिक्षण बंद करा असे देखील मंत्री म्हणून आदेश दिलेले नव्हते. मी फक्त कुलगुरूंशी चर्चा केली होती आणि कुलगुरूंच्या चर्चेमध्ये मी त्यांना असं सांगितलं होतं की कुलगुरू मोदे अशा पद्धतीच्या पेपरच्या बातम्या आहेत, अशा पद्धतीनं राजकीय आक्षेप घेतले जात आहेत, ह्याच्यातलं तथ्य काय आहे हे लोकांसमोर आलं पाहिजे, तो निर्णय तुम्ही घ्या. हे त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी 2 दिवसाचं जे शिबिर होतं ते 1 दिवसात स्थगिती दिली. आता कदाचित त्यांच्या चौकशी अंती असं त्यांना वाटलं असेल की जो आक्षेप आहे तो योग्य आहे की अयोग्य आहे. मी कुठेही स्ट्रिक्टली असं सांगितलेलं नव्हतं की हे बंद करा. मी फक्त त्यांना खुलासा करायला सांगितलं होतं पेपरमधनं जे काय बातम्या येतात ते. त्याच्यानंतर काल संध्याकाळी मला देखील त्यांचं एक पत्र मिळालं जे माझ्या नावाने आहे मंत्री म्हणून. आणि त्याच्यानंतर मी ज्यावेळी चर्चा केली तेव्हा मला असं कळलं की त्यांनी 1-2 दिवसाचं जे शिबिर आहे ते 1 दिवसावर थांबवलं, त्याच्यामुळे शासनाचे कुठचेही आदेश दिलेले नव्हते. फक्त मी त्यांना सांगितलेलं होतं की जे वातावरण या संपूर्ण प्रशिक्षणामुळे दूषित होण्याची शक्यता आहे त्याची आपण चौकशी करावी आणि निर्णय घ्यावा. मला असं वाटतं की त्यांनी चौकशी करूनच निर्णय घेतलेला असेल. करण्याबद्दल तर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे यांनी याबाबत एका बैठकीचं आयोजन केलेलं आहे आणि त्यानंतरच हे जे काही प्रकरण आहे यातला काय मुद्दा आहे तो समोर येईल असं त्यांचं म्हणणं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश भालेरावसह मेघा कुजिक, झी 24 तास, मुंबई.